देशभरात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडलंय. या टप्प्यात पुणे लोकसभा मतदारसंघाचा देखील सहभाग होता. 2014 निवडणुकीत पुण्यात दिवसभरात 54.11% इतकं मतदान झालं होतं, मात्र यावर्षी 49.84% मतदान झालंय. त्यामुळे पुणेकर सध्या सोशल मीडियावर ट्रोल होताना पाहायला मिळत आहेत. कोणत्याही प्रश्नांवर उत्तर असणाऱ्या पुणेकरांनी मतदानाकडे पाठ फिरवली आहे, यामुळेच पुणेकर सोशल मीडियावर सध्या ट्रोल झालेत. एकीकडे पुणे शहराला विद्येचं माहेरघर म्हटलं जातं आणि एक सुशिक्षित सुसंस्कृत शहर म्हणून पुणे नावारूपाला आलंय, मात्र याच पुण्यात मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली आहे. मतदानाची पुण्यातली टक्केवारी 50% घसरली आहे, याचा दोष पुणेकरांचा नसून खासदार होऊ पाहणाऱ्या उमेदवार आणि त्यांच्या पक्षाचा असल्याची प्रतिक्रिया पुणेकरांमधनं व्यक्त केली गेली आहे. तसेच 1 ते 4 ही पुणेकरांच्या वामकुक्षीची वेळ असल्यामुळे मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. पुणेकरांनी मतदानाकडे का पाठ फिरवली ऐकूया त्यांच्याच तोंडून. पुणे लोकसभा मतदारसंघात 49.84% मतदान झालेलं आहे. मतदानाची जी आकडेवारी आहे ती अत्यंत कमी आहे. पुणेकरांनी मतदान कमी केलेलं आहे. आता आपण पुण्यातच आहोत, आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांनी मतदान केलंय का आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तुम्ही मतदान केले का? नाही केलं. का नाही केलं? सॉरी, केलं मतदान पण नोटाला केलं. नोटाला का दिलं तुम्ही मतदान? विश्वास नाही आहे असा कोणत्याही उमेदवारावर. म्हणजे तुम्हाला कुठल्याही पक्षाला मत द्यायचं नव्हतं? मत द्यायचं होतं, मनसेला द्यायचं होतं, पण मनसेचा उमेदवार नव्हता. पण इतर लोकांना न देण्याचं कारण आहे की सध्याचं जे भाजपचं सरकार आहे त्यांच्यावर विश्वास ठेवण्या इतपत माझा तरी विश्वास नाही आहे. कारण मी ज्या क्षेत्रात काम करतो ॲज अ चाईल्ड राईट म्हणून मी काम करत असताना महिलांवर मुलांवर जे अत्याचार होतात त्याच्यामध्ये भाजपचं काम, महिला बालविकाचं काम 0 आहे. आणि योगायोगाने तुम्ही आलात तर मी नेमकी त्या प्रकरणाचीच आमची कालची एक ऑर्डर वाचतो आहे. तर महिलांबाबत आणि मुली अल्पवयीन मुलींबाबत भाजपचं सरकार हे उदासीन आहे. म्हणजे पण तुम्ही नोटाल, तुमचे एक मत देशाचं भवितव्य घडवू शकतं तुम्हाला माहिती असेलच. हो, एक मत देशाचं भवितव्य घडवू शकतं, पण एक मताची किंमत जर राजकारणी लोकही मानत नाही आहे तर मग अशा कोणत्या उमेदवार, सक्षम उमेदवार असं मला तरी नाही जाणवलं अजून. सक्षम उमेदवार नाही म्हणून तुम्ही मत केलं नाही आणि मनसेचा उमेदवार तुम्हाला हवा होता. बरं, तू मतदान केलंस का? नाही नाही. बरं, मतदान का नाही केलंस तू? मी गावापासून जास्त लांब आहे आणि असं कोणी कामच करत नाही ना आमचं, त्यामुळे मतदानाला गेलोच नाही. आणि भरपूर लांब आहे गाव माझ्यापासून. बरं, ठीक आहे. आणखीन काही लोक आहेत आपल्यासोबत, मतदान केलंय का तुम्ही? नाही. मतदान का नाही केलं? मतदान मागण्यासाठी हात जोडून येतात, पण जेव्हा आम्हाला गरज असते त्यांची तेव्हा ते 10 वेळा शोधूनही सापडत नाहीत. मग मतदान का करायचं आणि कोणासाठी करायचं? त्यांच्या मतलबासाठी मग नाही करायचं आम्हाला मतदान. म्हणजे तुम्ही याआधी मतदान केलेलं आहे पण तुमच्यापर्यंत ते लोक पोहोचले नाहीत तुमच्या समस्या सोडवण्यासाठी. जेव्हा मला गरज असते तेव्हा कधीच कुठलाही अधिकारी म्हणा, नेता म्हणा, कोणी सापडत नाही. अजून काही नागरिक आहेत, तरुण युवा वर्ग आहे आपल्यासोबत, त्यांनी मतदान केलंय का आपण त्यांना विचारूयात. मतदान केलंय? हो केलं. तुम्ही केलं? हो केलं. हो केलंय. तुम्ही मतदान? नाही केलं. का नाही केलं मतदान? तसा कोणता नेताच नव्हता करण्यासारखा. कोणता नेता तुम्हाला हवा होता आणि जो उमेदवार पक्ष होता? मनसे. मनसे हवा होता. आणि तुम्हाला का वाटतं की आता हे जे पक्ष आहेत, बाकीचे पक्ष आहेत, भाजप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस असेल, तर तिथे उमेदवार असून देखील तुम्ही मतदान केलं नाही, तुम्हाला मनसेचाच उमेदवार हवा होता. एकीकडे आपण पाहिले की मनसेच भाजप सोडून इतरांना मतदान करा असं आव्हान करण्यात येतं आहे राज ठाकरेंकडून, तरीसुद्धा त्यांनी आव्हान केले की मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. हो, पण सध्या असं बघतो की भाजपची कोणती प्रगतीच नाही, कोणता म्हणजे त्यांचे कोणते उपक्रम चालू नाहीत, त्यामुळे आम्ही फक्त मनसेलाच करतो. कारण की मनसेला एक चान्स देऊन बघायला पाहिजे, राज ठाकरे साहेबांना एक चान्स देऊन बघायला पाहिजे की त्यांनी काहीतरी करावं. बरं, मनसेचा उमेदवार नाही म्हणून काही लोकांनी मतदान केलं नाही. मतदान केलंयस? नाही. का नाही केलं मतदान? सेम इयर मला पण ॲक्च्युली आम्ही पण एक मनसेला रिसेंटली म्हणजे मी पण आम्ही पण अगोदर 2014 जर विचार कराल तर BJP म्हणजे एक चांगले भक्त होतो. पण आता ॲक्च्युली आम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट, मोदी भक्त म्हणायचे का? हो, मोदी भक्त. इनडायरेक्टली तसं म्हटलं तरी चालेल. पण आता ॲक्च्युली त्यांनी जे प्रॉमिसेस केले ते
पण त्याच्यावरती सगळं एक इंड आहे असं वाटतं की हा सगळा म्हणजे एक जुमलेबाजी होती. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही बघाल 15 लाख असतील, 2 कोटी रोजगार असतील आणि बाकीच्या गोष्टी किंवा ज्या भरपूर सगळ्या स्कीम लॉन्च केलेत, पण ग्राउंड लेवलला रिझल्ट ओरिएंटेड आउटपुट बिलकुल नाही आहे. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे काँग्रेसची हिस्ट्री हा तशी पण ऑलरेडी आम्हाला माहितीच आहे. दुसरी गोष्ट BJP राहिलेली होती, त्यांनी पण 5 वर्षामध्ये दाखवलं की काय करायचं होतं आणि काय केलं आहे त्यांनी. आता ॲक्च्युली आम्ही फक्त एक म्हणजे कसं की इन फ्युचर फॉरवर्ड बघतो फक्त राजसाहेबांना, म्हणजे एक राज ठाकरे, म्हणजे असं काही नाही की आम्ही मनसेचे कार्यकर्ते किंवा काय किंवा आम्ही खूप त्यांना हे करतो. राज ठाकरेंचं नेतृत्व तुम्हाला हवं? हा, एक आता एक तसं विचार करायला तर एक म्हणजे कसं की राज ठाकरे जे आहे म्हणत ते बोलतायत, म्हणजे एक त्यांच्या बोलण्यामध्ये एक थोडीशी रिॲलिटी वाटते, जे एक म्हणजे ओरिजिनॅलिटी वाटते. जसं यांच्याकडे बघून, जसं मोदींकडे बघून असं वाटत तर नाही आता की त्यांना काम करण्याची खूप इच्छा आहे, फक्त त्यांना मार्केटिंग करण्याची इच्छा भरपूर आहे. म्हणजे त्यांना फक्त एक कॅमेऱ्यासमोर राहायचं आहे, बाकी काही नाही करायचं. त्यांना ग्राउंड लेवलला काम करायचं इच्छा अशी वाटत नाही आहे. हां, काम करायचं आहे त्यांना फक्त एक मोठ्या लोकांसाठीच, एक सिलेक्टेड वर्गासाठीच. त्यांना गरिबांसाठी काम करायचं असं आम्हाला तरी नाही वाटत आहे, किंवा त्यांना स्टुडंटसाठी किंवा जे बेरोजगार. आम्ही आता इथं बसले हे सगळे बेरोजगारच आहे. आम्ही सगळे इंजिनिअरिंग झालेले आहेत, ग्रॅज्युएटेड झालेले आहेत, जॉब कोणालाच नाही. आम्ही फिरतोय पण जॉबच नाही आहे. तुझी पण तीच अवस्था आहे? हो, आता सध्या नाही, जॉबलेस आहे. फक्त बेरोजगारी आहे म्हणून तुम्ही मतदान केलं? बेरोजगारी आहे म्हणून नाही म्हणू शकत. आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहेत. ओके, बेरोजगारी हा पहिला पॉईंट आहे, शेतकऱ्यांची मुलं हा दुसरा पॉईंट आहे. जर तुम्ही शेतकऱ्यांची अवस्था बघाल तर सेम सिच्युएशन आहे. जी बेरोजगारांची अवस्था आहे तेच शेतकऱ्यांची अवस्था आहे. म्हणजे इम्प्रूव्हमेंट कुठे आहे? ना डिजिटलमध्ये किंवा जॉब्स अवेलेबल आहेत, ना ग्राउंड लेवल. तुम्ही जर खेड्यांमध्ये जाल, शेतकऱ्यांसाठी काही अपॉर्च्युनिटीज आहेत नाही दिसत आहे. तुम्ही स्कीम लॉन्च केले, स्वतःचे धंदे म्हणजे स्वतःचे बिझनेस चालू करू शकता, त्यासाठी मुद्रा लोन केलं, हे केलं, ते केलं. पण ग्राउंड लेवलला तुम्ही जर बघायला जाल, बँकेमध्ये जाल, तर तुम्हाला तो मॅनेजर समोर उभा पण नाही करत आहे. तुम्ही म्हणता की 9 लाख रुपये मिळणार तुम्हाला वगैरे वगैरे, पण ती रिॲलिटी नाही आहे ती. हे फक्त तुम्ही एक म्हणजे एक तुम्ही सांगताय की हा हे होऊ शकतं, पण होत नाही आहे हा फॅक्ट आहे. आणि कसं आहे की त्याच्यामुळं आम्हाला बिलकुल म्हणजे एक तर इंटरेस्ट नव्हतात. आता फक्त एक आम्ही विधानसभेला एक फक्त एक वेटिंग करतो की मनसे हा पक्ष एक काहीतरी थोडासा एक वेगळा इम्पॅक्ट आणू शकतो का, याच्यासाठीच आम्ही फक्त वेट करतोय. आपण आता पाहिलं की तरुणांनी का वोट केलं नाही, तर त्यांचं असं मत आहे की मनसेचा उमेदवार हवा होता आणि मनसे काहीतरी बदल घडवू शकेल असंच त्यांना वाटतं. आणि ज्या पद्धतीने राजकारण्यांनी जी आश्वासनं दिली होती, त्यात रोजगार असेल किंवा बाकीच्या अनेक गोष्टींच्या ज्या आश्वासनांचा पाऊस दिला होता, तर त्या आश्वासनं त्यांनी पूर्ण केले नाहीत. त्यांच्यासमोर अनेक समस्या आहेत, त्या समस्या पूर्ण केल्या गेल्या नाहीत म्हणून त्यांनी मतदान केलं नाही, असं तरुण वर्गाचं मत आहे. म्हणजे पुणे तिथं मतदान होणं असं म्हणण्याची नक्कीच ही वेळ आली आहे. कॅमेरामन शिवाजी साळुंकेसह मी शनाया दिनमानूस पुणे.